हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील जो आपला टॉपिक आहे लेट्स काउंट नंबर्स इन स्टेप्स म्हणजे टप्प्याने संख्या मोजूया हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत तर पहा आपण आपला सुरुवात करूयात आपल्या टॉपिकला तर इथं पहा आपल्याला एक पिक्चर दिलेलं आहे लुक ॲट द रॅबिट जम्प्स आता ससा इथं आपल्याला रॅबिटचं चित्र दिलं आहे आता जे ससा जो आहे रॅबिट जो आहे त्याने मारलेला जंप आपल्याला पाहायच्यात इथं नंबर पहा इथं नंबर आहे तर आणि त्या नंबरवरून काय केलेलं आहे तो जो रॅबिट आहे त्याने जंप मारलेला आहे तर पहा अगोदर थ्रीवरून त्यांनी इथं दिसते तुम्हाला सिक्सवर जंप मारली सिक्सवरून नाईनवर जंप मारली त्यानंतर परत टुएलवर आणि परत फिफ्टीनवरती अशा त्याने काय केलेलं आहे जंप मारलेले मारलेल्या आहेत आता लुक ॲट द नंबर्स इन बॉक्सेस फ्रॉम विच द रॅबिट जंप आता जो रॅबिट जो आहे रॅबिटने ज्या बॉक्सवरून उडी मारली तेथील जे नंबर आहे तो पहा आता थ्रीवरून जंप मारली त्यांनी परत कुठं सिक्सवर सिक्सवरून नाईनवर नाईनवरून टुवेल्व्हर आणि टुवेल्वरून फिफ्टीनवर इथं पहा दिले थ्रीवरून कुठं जंप मारली सिक्सवर नंतर परत नाईनवर नंतर टुवेलवर आणि नंतर फिफ्टीनवर अशा प्रकारे त्यांनी काय केलं त्या नंबरवरती त्या बॉक्समधील नंबरवरती काय केले जंप मारली इफ वी काउंट थ्री नंबर्स आफ्टर द नंबर थ्री वी गेट द नंबर सिक्स आता थ्रीच्या पुढे आपण थ्री नंबर मोजून कोणता नंबर येतो पहा सिक्स हा नंबर मिळतो वन ऑन काउंटिंग थ्री नंबर्स आफ्टर सिक्स वी गेट नाईन आणि त्याच्याही नंतर पहा आपण सिक्सच्या पुढे थ्री नंबर मोजून नाईन हा नंबर आपल्याला मिळतो हिअर बाय काउंटिंग थ्री फॉरवर्ड एव्हरी टाईम वी गेट इज नेक्स्ट नंबर आता आपण थ्रीपासून पुढे थ्री नंबर मोजले तर आपल्याला सिक्स हा नंबर मिळतो सिक्सपासून पुढे थ्री नंबर मोजल्या तर आपल्याला थ्रीपासून uh, पुढे परत आपल्याला सिक्स हा नंबर मोजून आपल्याला काय होतं मग सिक्स हा नंबर मिळतो आणि याचप्रमाणे आपण जर प्रत्येक वेळी थ्री नंबर मोजून तेथे पुढची संख्या काय होते आपल्याला थ्री मो आपण नंबर मोजले तर त्याच्या पुढची संख्या काय होते आपल्याला मिळते आता थ्रीपासून आपण पुढे थ्री नंबर मोजल्या सिक्स सिक्सपासून पुढे थ्री नाईन नाईनपासून पुढे थ्री टुवेल्व आणि टुवेल्पासून पुढे थ्री मोजल्यावर आपल्याला काय होते म्हणजे असे पुढची संख्या काय होते आपल्याला मिळते स्टार्टिंग फ्रॉम थ्री अँड काउटिंग काउंटिंग इन स्टेप्स ऑफ थ्री द नंबर्स वी गेट आर सिक्स नाईन टुवेल्व फिफ्टीन आता थ्रीच्या पुढे सिक्स नाईन टुवेल्व फिफ्टीन या थ्रीच्या स्टेपने येणाऱ्या संख्या आहेत आता संख्या आहेत पहा नंबर आहे तिथं थ्रीच्या पुढं मग सिक्स हा नंबर आहे पण ते किती स्टेपने येतोय पहा थ्री स्टेपने येतोय मग हा परत किती स्टेपने येतोय थ्री स्टेपने येतोय म्हणजे सिक्स नाईन ट्वेल्व फिफ्टीन हे जे नंबर्स आहेत त्या थ्रीच्या पुढे थ्रीच्या स्टेपने येणाऱ्या काय आहेत संख्या आहेत म्हणजे ते नंबर्स आहेत आता हे झालं आपण वरती पाहिलं रॅबिटने मारलेला जंप आता पहा खाली हा नाव लुक ॲट द डिअर जम्प्स आता हरणाने ज्या जंप मारलेल्या आहेत त्या आपण पाहूयात आता त्या किती स्टेपने त्याने काय केलेल्या आहे तर जंप मारलेलं आहे ते मार आपण पाहूयात इथं पहा आता फोरवरून त्याने परत नाईनवर जंप मारली नाईनवरून फोर्टीनवर फोर्टीनवरून नाइनटीनवर आणि नाइन्टीनवरून कुठं ट्वेंटी फोरवरून आता फोरपासून त्याने नाईनवर जंप मारली म्हणजे त्याने किती स्टेपने पहा फोरच्या स्टेपने काय झालेला आहे हा नंबर आलेला आहे फोरपासून त्याने नाईनवर जंप मारली मग त्या फोरपासून नाईन हा नंबर फोरच्या स्टेपने काय झालेला आहे आलेला आहे आता इथं पहा राईट द नंबर्स फ्रॉम विच द डिअर टेक्स अ जम्प आता हरणाने आता इथं जे उडी मारली ते नंबर काय करायचे तुम्हाला आपल्याला इथं राईट करायचे तर पहा कोणता फोरवर नंतर परत नाईन नंतर कोणता आहे फोर्टीन आणि नाइनटीन आणि ट्वेंटी फोर हे नंबर राईट करायचे फ्रॉम फोर ऑनवर्ड्स द नंबर्स वी गेन बाय काउंटिंग इन स्टेप ऑफ फाईव्ह आर नाईन फोर्टीन नाईन्टीन आणि ट्वेंटी फोर आता फोरच्या पुढे पहा नाईन फोर्टीन नाईन्टीन ट्वेंटी फोर या फाईव्हच्या स्टेपने येणाऱ्या का आहे तर संख्या आहेत इथं वरती आपण पाहिलं थ्रीच्या नंतर सिक्स सिक्सच्या नंतर नाईन ह्या ज्या संख्या आहेत त्या थ्रीच्या स्टेपने येणाऱ्या संख्या आहेत आता इथं फोरच्या पुढे नाईन फोर्टीन नाईन्टीन ट्वेंटी फोर ह्या ज्या नंबर्स आहेत ते फाईव्हच्या स्टेपने येणारे का आहे तर नंबर आहेत लुक ॲट द नंबर्स इन द कलर बॉक्सेस गिवन विलो वी गेट दिज नंबर्स वेन वी काउंट इन स्टेप ऑफ अ सर्टन नंबर विच इज दॅट नंबर आता इथं पहा खाली आपल्याला अजून काही नंबर दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जो कलर बॉक्स केलेला आहे त्याच्यामधील काय करायचं आपल्याला नंबर पाहायचा आणि या संख्या कोणत्या स्टेपने आल्या आहेत ते काय करायचे हे शोधायचे आता इथं पहा टूला कलर दिलेला आहे मग टूच्या नंतर परत पहा अशा जम्प करून परत कुठं सिक्स सिक्सपासून परत टेन टेनपासून परत फोर्टीन म्हणजे हे जे नंबर आहे तर टूच्या पुढे टू नंतर सिक्स नंतर टेन आणि फोर्टीन हे जे नंबर्स आहेत टूच्या पुढे हे जे नंबर्स आहेत ए फ हे फोरच्या स्टेपने काय आहे तर ते येणारे नंबर आहेत आता इथं टूपासून पहा टू मग इथं वन टू थ्री आणि फोर म्हणजे टूपासून सिक्स टेन आणि फोर्टीन हे जे नंबर आहेत ते फोरच्या स्टेपने येणारे काय आहेत नंबर आहेत आणि इथं पहा एटीन त्यानंतर ट्वेंटी टू नंतर ट्वेंटी सिक्स आणि थर्टी हे पण फोरच्या स्टेपनेच येणारे नंबर आहेत एटीनच्या पुढे हे जे नंबर्स आहेत कोणते ट्वेंटी टू ट्वेंटी सिक्स आणि थर्टीन हे जे नंबर्स आहेत ते पण फोरच्या स्टेपनेच येणारे काय आहेत ते नंबर आहेत तर पहा अशा प्रकारे आपण लेट्स काउंट नंबर इन स्टेप्स म्हणजे टप्प्याने संख्या मोजूया हा जो आपला टॉपिक आहे तो आपण पाहिला तर आज आपण काय करूयात इथेच थांबूयात थँक्यू